आणि या बुलेटिनमध्ये आपण बातम्या बघणार आहोत थोडक्यात. त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. लोकशाहीवर भाजप नेत्यांचं प्रवचन सुरू आहे, काहीही टीका केली असल्याचा आरोप आता राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी भाजपवर एकीकडे टीकेचा भडीमार सुरू ठेवलाय. औरंगाबादमध्ये 1 मेला राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होती आणि औरंगाबाद सभेचा टीझर आता प्रदर्शित करण्यात आलाय. नागरिकांना सभेला येण्याचं टीझरमधून निमंत्रण देण्यात आलंय. औरंगाबाद सभेच्या टीझरला राजगर्जना असं नाव देण्यात आलंय. औरंगाबादमध्ये आजपासून 9 मेपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले. आगामी काळात विविध आंदोलनं आणि ईदचं कारण देत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लावण्यात आली आहे. या जमावबंदीमुळे राज ठाकरेंच्या 1 मेच्या सभेला परवानगी मिळणार का याकडे लक्ष होतं, पण त्याबद्दलचं आता स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिलेलं आहे. राजद्रोहाच्या प्रकरणात जामिनासाठी राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. यावर आता सुनावणी होणार आहे. दरम्यान दंडाधिकारी कोर्टातील प्रलंबित जामिनाची याचिका माते मागे घेणार असल्याचं कळतंय. पोलिसांसोबत हुज्जत घातल्याच्या प्रकरणात FIR रद्द करण्याची याचिका राणा दाम्पत्यानं हायकोर्टाकडे केली होती. गेल्या 3 वर्षात राज्यातील आदिवासी भागात 15,000 अधिक बालविवाह झाल्याची माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात दिली. आदिवासी समाजातील कुपोषण आणि बालमृत्यूंमागे बालविवाह हे महत्वाचं कारण असल्याचं राज्य सरकारनं सोमवारी हायकोर्टात सांगितलंय. याची दखल घेत ही संख्या चकित करणारी असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचं कळतंय आणि तशी ऑडिओ क्लिप व्हायरल होतीय. या ऑडिओ क्लिपमध्ये हल्ल्यासाठी 20 विदेशी बंदुका खरेदी केल्याचा उल्लेख आहे आणि या क्लिपमुळे ते राजकीय वर्तुळात याची सध्या चर्चा सुरू आहे. शुक्रवारी शंकरराव गडाख यांचे सुयसहाय्यक राहुल राजाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला होता आणि त्यातच ही ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर काल जोरदार हल्लाबोल केला. भाजपला हिंदुत्ववादावरून त्यांनी जोरदार टोले लगावले. हिंदुत्व म्हणजे धोतर नाही घालावं आणि सोडावं. बाबरी पडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको, आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आहे आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. राणा दाम्पत्यावरही त्यांनी निशाणा साधत कोणी दादागिरी करत असेल तर ती मोडून काढायला बाळासाहेबांनी शिकवल्याची आठवण त्यांनी करून दिली. मुख्यमंत्र्यांनी चलो कार्डचा काल शुभारंभ केला. मुंबईकरांना प्रवास करताना आता एकच कार्ड वापरता येणार आहे. प्रवाशांची त्यामुळे सोय होऊ शकेल. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमुळे प्रवासासह बिलही भरता येऊ शकेल. मुंबईमध्ये लोडशेडिंगच्या झळा बसतात का अशी शक्यता व्यक्त होती, कारण दादर परिसरात पाऊण तास बत्ती गोल झालेली होती आणि दादरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमाला याचा फटका बसला. शिवाजी पार्क परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचं स्पष्टीकरण त्यानंतर बेस्टनं दिलं. बेस्टला होणारी गर्दी आणि बस वेळेवर येत नसल्यानं होणाऱ्या खोळंब्यापासून मुंबईकरांची सुटका होऊ शकणार आहे, कारण आता ओला उबर या मोबाईल ऍप आधारित खासगी टॅक्सी सेवांप्रमाणे बस सेवा देण्याचा निर्णय आता बेस्टनं घेतला आणि येत्या 4 ते 6 महिन्यात ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकेल. आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. 12:30 ते दिल्लीला पोहोचतात. राज्यात शिवसेना भाजपवाद शिगेला पोहोचलेला असतानाच आदित्य ठाकरे यांचा दिल्ली दौरा आता चर्चेत आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत. 10वी आणि 12वीचा पहिला पेपर होतोय आणि परीक्षांसाठी देशभरात 7,412 परीक्षा केंद्र आहेत. परदेशात 133 केंद्र आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसह सुमारे 34 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. देशातून होणाऱ्या डाळिंब निर्यातीत मोठी घट झाली आहे. 2020-21 मध्ये देशातून सुमारे 70,000 टन डाळिंबाची निर्यात झाली होती. 21-22 मध्ये 50,000 टनच्या आसपास ती होईल असं कळतंय. त्यामुळे 20,000 टन डाळिंबाच्या निर्यातीत घट झाल्याचं कळतंय. मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उपनगरी तसंच लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये आपत्कालीन साखळी विनाकारण खेचण्याच्या प्रकारात वाढ झाली. एप्रिलमध्ये पहिल्या 20 दिवसात विनाकारण साखळी खेचल्याच्या 157 घटना घडल्या आहेत. 108 प्रवासी यात दोषी आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 47,200 रुपयांचा दंड यातून वसूल करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत राज्यात वाढ होताना दिसते. सोमवारी राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 71 रुग्णांना बरं होऊन ते आता घरी परतले. सतत बदलणारं वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानवाढ यामुळे कोकणी मेव्यावर परिणाम झालाय. कोकणात आंबा, काजू, कोकम, करवंद, जांभूळ अशी विविध फळपिकं उन्हाळ्यात मिळतात, पण यंदा वातावरणामुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम होतोय. कोकणचं अर्थकारण त्यामुळे कोलमडून पडलंय. पावसाळ्याआधी मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटात रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय, त्यामुळे तब्बल एक महिना दुरुस्तीचं काम सुरू राहील. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. इथली वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. मावळमध्ये यंदा उन्हाळी फुलांना चांगला बहर आलाय. झेंडू, गुलछडी आणि निशिगंधाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे चांगले दिवस आलेत. गावोगावी यात्रा आणि जत्रा, त्याचबरोबर सामुदायिक विवाह सोहळे सध्या सुरू आहेत आणि त्यामुळे फुलांना सध्या चांगली मागणी मिळते. सामुदायिक विवाह सोहळ्यात 13 जोडपी लग्नबंधनात अडकल्याची बातमी आपण बघतोय. मावळमध्ये गरीब गरजू लोकांसाठी कारला एकवीरा देवी, दुर्गा परमेश्वरी, जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. संसारोपयोगी वस्तू देखील यावेळी जोडप्यांना देण्यात आल्या. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. आणि पहिली बातमी आहे त्याच्यात ती, अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची डबल मर्डर प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्याचं कळतंय. मुंबई सत्रात विशेष सीबीआय कोर्टानं हा निकाल दिला. 29 जुलै 2009 छोटा शकील गँगच्या आसिफ दाडी आणि शकील मोडक या दोघांची जेजेच्या सिग्नलजवळ हत्या झाल्याचं हे प्रकरण होतं. मुंबईतल्या बोरिवलीमध्ये एका गर्भवती महिलेला 50,75,000 हेरॉईनसह रंगेहात पकडण्यात आलं. हिचं वय 23 वर्ष असल्याचं कळतंय. पोलिसांकडून महिलेची चौकशी सुरू आहे. बोरिवलीमध्ये जीआरपी पोलिसांनी एका किन्नराला अटक केली आहे. लोकल ट्रेनमध्ये चढून किन्नर चाकूचा धाक दाखवून महिलांकडून लूटमार करत होता. प्रवासी महिलेच्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली. बातमी बारामतीतली, दिवसाढवळ्या घरफोडी करून 9.5 तोळे सोनं लंपास केल्याची घटना घडली होती. बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती. चोरांना पकडण्यासाठी या मोहिमेला यश आलंय. बारामती तालुका पोलिसांनी यामध्ये अटकेची कारवाई केली. अंबरनाथमध्ये 2 सख्ख्या भावांचं अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. दोघंही अल्पवयीन आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरात या मुलांचा शोध पोलीस घेत आहेत. मुंबईतल्या जोगेश्वरीत लोकलमधून महिला प्रवासी उतरताना तोल जाऊन खाली पडली होती. रेल्वे पोलिसांच्या लगेचच ही बाब लक्षात आली. या मुलीला तातडीनं बाजूला केल्यामुळे तिचे प्राण वाचू शकले. विठ्ठल मंदिराचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात 73.80 कोटी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिसराचा नव्यानं विकास करताना पुरातन वास्तूचं संवर्धन करण्यासाठी मंदिर समितीनं पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ तपशील शासनाकडे सादर करावा अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ निलमताई गोऱ्हे यांनी आढावा बैठकीत काल दिल्या. मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला स्कूल बसनं धडक दिली आणि ज्याच्यामध्ये पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना जळगावात घडली आहे. एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गफ्फार सुलेमान पिंजारी असं मयत झालेल्या व्यक्तीचं नाव कळते. रईसावी पिंजारी या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातल्या वडा येथे पैशाच्या देवाणघेवाणीतून एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे. एका महिलेसह साथीदाराविरोधात गुन्हा दाखल झालाय. दीपक कोळेकर असं मृताचं नाव कळतंय. उत्तर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जयश्री भोसले आणि अन्य साथीदारांवर गुन्ह्याची नोंद झाली. गडचिरोलीमध्ये घरगुती भांडणातून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. देवीदास चौथाल याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय. उस्मानाबाद शहरात अज्ञातानं बसवर दगडफेक केली. यात 2 महिला प्रवासी जखमी झाल्यात. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञाताविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बातमी बुलडाण्याची. शहापूरमध्ये एक दाम्पत्य विहिरीसाठी पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवत आहे. सोनाची भिके असं शेतकऱ्याचं नाव कळत आहे आणि त्यांची कोरडभाऊ शेती आहे, पण त्यामुळे शेतीसाठी या दाम्पत्यानं विहिरीसाठी अर्ज केला आणि त्यासाठी आता त्यांना पाठपुरावा करावा. दौंड शहराच्या आराध्य दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ यात्रा उत्साहात पार पडली, ज्याला लाखो भाविक हजर होते.
अमरनाथ एमआयडीसी भागात विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी कामगारांना सुरक्षेचं प्रशिक्षण देण्यात आलं. एसबी कंपनी आणि अमरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. भिवंडीमधील राहणाळ इथे पार्वती टिंबर मिल लाकडाच्या वखारीला आग लागल्याची घटना घडली. लाकडाचं गोदाम यामध्ये जळून खाक झालं. लाखोंचं नुकसान. बातम्या पावसासंदर्भातल्या सांगलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आणि त्याच्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बेदाणा आणि द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. माणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि याचा आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मोठा पाऊस झाल्यामुळे आंबा पिकाचे जे उत्पादक आहेत त्यांनी चिंता केली. पुढचे 4 ते 5 तासांमध्ये रायगड आणि सोलापूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला. गेले 2 दिवस कोकणात अवकाळी पाऊस पडतोय. बागायतदारांचं नुकसान झालंय. रत्नागिरीत आलेल्या अजित पवारांना याबद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी मौन बाळगलं असं कळतंय. वाढत्या प्रदूषणामुळे काही माशांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. रायगडात मासेमारी त्यामुळे संकटात आहे. उत्पादन घटल्यामुळे कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ. पुन्हा एकदा आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत. पिंपरीतली बातमी. हातात तलवार आणि कोयते घेऊन रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या काहींना पोलिसांनी अटक केली आहे. समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आणि यामध्ये कोयते आणि तलवारी आता पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बुलडाण्यात लाखनवाडामध्ये रानटी डुकरांनी भुईमुगाची शेती उद्ध्वस्त केली आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वन्य प्राण्यांची बंदोबस्त त्यांचा तातडीनं करावा. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. सांगलीमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तासगाव मिरज आणि कवठेमांकाळमध्ये भाज्या मुळांसहित आता उन्मळून पडलेल्या दिसतात. काही ठिकाणी द्राक्ष आणि पपईच्या बागेचं नुकसान झालंय. ऊसाच्या शेतीचंही काही ठिकाणी मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अकोल्यातली बातमी. मलकापूरमध्ये एका पिंगळ्याला वन्यजीव जीवरक्षकाच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळू शकलं. इथे पिंगळा पाण्याविना सुन्न अवस्थेत दिसून आला होता आणि यावेळी बाळ काकणे जे वन्यजीव रक्षक आहेत त्यांनी सुरक्षित स्थळी त्याला नेऊन तातडीनं योग्य उपचार केले आणि वनविभागाच्या अंतर्गत वनपरिक्षेत्रात त्याला सोडण्यात आले. अवघ्या 2.5 तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे कोल्हापुरातून पुण्याला रुग्णाचं हृदय आणण्यात आलंय. ब्रँडेड झालेल्या रुग्णाचे अवयव पुण्याला त्यामुळे पाठवणं शक्य झालंय. अवघ्या 2.5 तासात हृदय पाठवण्याची कामगिरी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे. या रुग्णाच्या अवयवांचं इतर रुग्णांना प्रत्यारोपण केल्यामुळे त्यांना जीवदान मिळू शकतंय. नांदेडच्या उमरी तालुक्यातली घटना आपण बघतोय. गोरठा इथे रेल्वेच्या अंडरब्रिजमध्ये पाणी साचलंय. रहदारीला अडथळे निर्माण होत आहेत. अवकाळी पावसामुळे आधी चिखल झालाय त्यामुळे उमरी मुखेड नांदेड हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय. परिणामी वाहनधारकांना भोकर मार्गे 20 किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतोय. मुंबईसह नागपूरपर्यंतच्या विविध शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन आधी एक मोठी दुर्घटना घडल्याचं कळतंय. अपघातात एका कामगाराचा मृत्यू झालाय. 2 जण जखमी झालेत. हिंदीहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण एकीकडे लांबणीवर टाकण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात यामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. किमान 1.5 ते 2 महिन्यांसाठी हा सोहळा त्यामुळे पुढे ढकलण्यात आलाय. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार आणि प्रसार करणारे काही यूट्यूब चॅनल सरकारनं ब्लॉक केल्याचं कळतंय. ज्याच्यामध्ये 16 यूट्यूब चॅनलचा समावेश आहे. राजस्थानमध्ये एका मंदिरात नवदाम्पत्याला जे दलित नवदाम्पत्य असल्याचं कळतंय त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे मंदिरात मोठा गोंधळ झाला होता. तक्रारीनंतर पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाल्याचं कळतंय. दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी तिघांना जम्मूतून अटक करण्यात आल्याची कळत आहेत. इथे टाडा विशेष कोर्टानं 10 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावली आहे.
स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि यानंतरची बातमी आपण बघणार आहोत. पहिली जगातील सर्वात वृद्ध असे जपानचे केन तनाका यांचं वयाच्या 119 वर्षी निधन झाल्याचं कळतं. 1903 साली फुकुओकामध्ये त्यांचा जन्म झाला होता. राईट बंधूंनी तेव्हा पहिलं उड्डाण केलं होतं. 2019 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना सर्वात वयस्कर म्हणून मान्यता दिल्याचं देखील कळतंय. बॉलिवूडची खबर बात यानंतर आपण बघणार आहोत. जयेशभाई जोरदार सिनेमातील फायर क्रॅकर हे गाणं रिलीज झालं आणि गाण्याच्या लॉन्चिंग वेळी रणवीरनं धमाल केल्याचा हा व्हिडिओ सध्या आपण बघतो. लग्नाबद्दल जेव्हा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा रणवीरला त्यांना या व्यक्तीनं लग्न झालं नाही असं म्हटलं होतं आणि रवीनं लगेचच उत्तर दिलं होतं की तू लकी आहेस. आणि त्यानंतर रणवीर सिंगनं म्हटलंय खरं तर मी लकी आहे, माझ्या घरात तर लक्ष्मी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी या व्हिडिओमध्ये दिल्याचं म्हटलं. इंडियन पोलीस फोर्स वेबसिरीज OTTच्या माध्यमातून आता भेटीला येते आणि वेबसिरीजमधून शिल्पा शेट्टी OTTवर एंट्री करते. या सिरीजमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती दिसणार आहे. त्याबद्दलचा एक फोटो देखील तिनं शेअर केला. ॲक्शन किंग रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सामील होणार असल्यामुळे सुपर थ्रिल असं कॅप्शन शिल्पानं या पोस्टमध्ये दिलं. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18.